पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. देशातील बिगर भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना बॅनर्जी यांनी पत्र लिहिलंय. तर देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं या पत्रात म्हटलंय. तर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असून भाजप विरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे असं देखील त्या म्हणाल्यात. तर त्यांचं हे पत्र महाराष्ट्रातील देखील प्रमुख नेत्यांना आलंय. यात शरद पवार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.